आपल्या रूपाने भिवापूरला पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी मिळत होती. खरे तर अशी मोठी निवडणूक लढण्याचा अनुभव नव्हता, वेळही अपुरा होता, पण संधी मिळालीच तर भिवापूरला अजून पुढे नेता येईल या एकमेव उद्देशाने आपण आमदारकीवर पाणी सोडून स्वतःचा राजकीय बळी दिला, असे प्रतिपादन माजी आमदार राजू पारवे यांनी केले. रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. भिवापूर येथील जिचकार भवन येथे राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट, बँक सखी, पशु सखी, कृषी सखी यांचा रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेविका मीनाक्षी उमरेडकर, निशा जांबुडे, वैशाली पेंदाम, अर्चना मोटघरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित भगिनींशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे पुढे म्हणाले की रस्ते, पाणी, नाली यासारखी सार्वजनिक विकास कामे करणे हे नेत्यांचं कामच असते, पण सोबतच आपण अनेकांना व्यक्तिगत मदत केली. कोरोना काळात अनेक भगिनींना भाऊ म्हणून मोलाचा आधार दिला, पण तात्पुरता आर्थिक आधार देणं पुरेसे नसून भगिनीच्या हाताला काम मिळावे, रोजगारातून त्यांनी स्वावलंबी व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगत भिवापूर चिली क्लस्टरमुळे शेकडो भगिनीच्या हाताला काम मिळेल, तसेच उमरेडप्रमाणे भिवापूर येथेही गारमेंट क्लस्टर उभारणार असून त्यातूनही रोजगाराचे ठोस साधन उपलब्ध होईल, असे राजू पारवे यांनी सांगितले.